नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सूर्यकांत, कृषी डॉक्टर मराठी यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती ही थोडीशी हटकी असणार आहे. तुम्ही कोणत्याही पिकाचे उत्पादक असाल तरी देखील हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे. व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की ट्रायको कार्डबद्दल. तुम्ही वेगवेगळ्या पिकामध्ये वेगवेगळ्या किडींच्या नियंत्रणासाठी ट्रायको कार्डचा वापर करा, ट्रायको कार्ड एकरी एवढे लावा तेवढे लावा ऐकलं असेल. मग हे ट्रायको कार्ड जे आहे ते नेमकं काय आहे, कशा प्रकारे यांचा वापर करायचा आहे, याची कार्य करण्याची पद्धती कोणकोणती आहे, याचे फायदे नेमके आपल्याला कशाप्रकारे होणार आहेत आणि पिकानुसार कोणकोणते ट्रॅप आपण त्या ठिकाणी ट्रायको कार्ड लावू शकता, याची सविस्तरमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. व्हिडिओ खरंच खूप फायद्याचा ठरणार आहे. व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओच्या शेवटी तुमच्या प्रतिक्रिया मला सांगायला विसरू नका. चला तर वेळ न घालवता सुरू करूया. ट्रायको कार्ड. ट्रायको कार्ड म्हणजे शेतकरी मित्रांनो 20 बाय 10 सेंटीमीटरचा एक कागदाचा तुकडा ज्याच्यावरती ट्रायकोग्रामा या मित्र कीटकांची अंडी चिटकवलेली असतात. सोपी व्याख्या आहे. या कार्डवरती जर आपण पाहिलं तर जवळजवळ 20 बाय 10 सेंटीमीटरमध्ये ट्रायकोग्रामा या मित्र कीटकांची 20,000 अंडी चिटकवलेली असतात. आता या ट्रायको कार्डची कार्य करण्याची पद्धत कशा प्रकारची आहे, का लावायचे, हे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. लक्षपूर्वक ऐका. ट्रायको कार्ड तुम्हाला माहीत आहे 20 बाय 10 सेंटीमीटरचा एक कागदाचा तुकडा आहे. ट्रायकोग्रामा मित्र कीटकांची 20,000 अंडी त्याच्यावरती चिटकवलेली आहेत. हे ट्रायको कार्ड ज्या वेळेस आपण आपल्या प्लॉटमध्ये लावतो याच्यामधून काय होतो, आपला एक मित्र कीटक बाहेर येतो. हा मित्र कीटक काय करतो, जे शत्रू कीटक आहेत त्यांच्या अंड्यांमध्ये हा मित्र कीटक आपली स्वतःची अंडी घालतो. त्या अंड्यांमधून 24 तासाच्या आतमध्ये एक आळी बाहेर येते आणि ही आळी फक्त मित्र कीटकां शत्रू कीटकांच्या अंड्यांवरती उपजीविका करते. किती इंटरेस्टिंग गोष्ट आहे बघा. कमी कीटकनाशकांमध्ये किंवा 0 कीटकनाशकामध्ये जर त्या किडीला, शत्रू किडीला नियंत्रण करायचं असेल, म्हणजेच काय घरात घुसून मारणे आपण ज्याला म्हणतो, अशा प्रकारचं नियंत्रण हे ट्रायको कार्ड करतात. हा झाला याचे फायदे, ह्याचे उपयोग. आता पाहूया याचा वापर नेमका कशाप्रकारे करायचा आहे. ट्रायको कार्ड आपल्याला एकरी 2 ते 3 आवश्यकतेनुसार विद्यापीठाच्या शिफारशीनुसार लावायच्या आहेत. लावताना भर उन्हात लावायचे नाही आहेत, लावताना सायंकाळी लावायचे आहेत, संध्याकाळी लावताना पानाच्या खालच्या बाजूला लावायचे आहेत, याचा भाग उन्हामध्ये येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. हे लावल्यानंतर कमीत कमी 10 दिवस आपल्याला पिकावरती कोणतीही कीटकनाशकांची फवारणी करायची नाही आहे, बिलकुल करायची नाही आहे. आणि ज्यावेळेस हे कार्ड तयार होतात, म्हणजे विद्यापीठामध्ये एका लॅबोरेटरीमध्ये त्या कार्डवरती अंडी चिटकवली जातात, ही अंडी चिटकवल्यानंतर 30 दिवसाच्या आतमध्ये त्याचा वापर केला पाहिजे. 30 दिवसानंतर ते निष्कृष्ट होतात. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो याचा वापर अगदी सहजरित्या तुम्ही करू शकता. याची उपलब्धता नजीकच्या कृषी केंद्रामध्ये बघा त्या ठिकाणी आहेत का नाही आहे, शक्यता कमी आहे त्या ठिकाणी उपलब्ध असतील. नजीकच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये याची गॅरंटेड उपलब्धता असेल, जवळच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये जावा, कृषी विभागाशी संपर्क करा, ट्रायको कार्ड तुम्हाला त्या ठिकाणी सहजरित्या उपलब्ध होतील. आता पिकानुसार कोणकोणते कार्ड वापरायचे आहेत, एकच कार्ड सगळ्या पिकांमध्ये तर चालणार नाही आहे. पिकानुसार आणि किडीनुसार कोणकोणते आपल्याला ट्रायको कार्ड लावायचे आहेत ते मी सांगतो. जर तुमच्याकडे ऊस पीक असेल आणि ऊस पिकामध्ये खोड किडीचा प्रादुर्भाव झाला असेल तर आपल्याला ट्रायकोग्रामा चिलोनिस या मित्र कीटकांची अंडी त्याच्यावरती लावायचे आहेत. जर तुमच्याकडे मका पीक असेल आणि मका पिकामध्ये लष्करी आळीचा प्रादुर्भाव झाला असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, ट्रायकोग्रामा प्रिटिओसम या मित्र कीटकांची अंडी त्या कार्डवरती लावायची आहेत. जर तुमच्याकडे कापूस पीक असेल आणि कापूस पिकावरती बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला असेल तर आपल्याला काय करायचं आहे, ट्रायकोग्रामा बॅक्टेरी या मित्र कीटकांची अंडी त्याच्यावरती लावायची आहेत. आता हे लावण्याचं काम त्या ठिकाणी तुमचे विद्यापीठाचे अधिकारी करणार आहेत. तुम्हाला जायचं आहे आणि तुमच्या पिकाचं नाव आणि किडीचं नाव सांगायचं आहे. तुम्हाला सहजरित्या त्या ठिकाणी उपलब्ध होतील. शेतकरी मित्रांनो, पिकामध्ये ट्रायको कार्डचा वापर करणे काळाची गरज आहे. तुम्हाला माहीत आहे वेगवेगळ्या कीटकनाशकांचा आपण भडीमार करतो आहे आणि आपलं जे निसर्ग आहे, आपलं जे पीक आहे आणि आपलं जे आरोग्य आहे, हे तिन्ही गोष्टींचं समतोल आपण बिघडवतो आहे आणि त्यांना धोक्यात टाकतो आहे. त्यामुळे हीच ती वेळ आहे शेतीमध्ये वेगवेगळे सेंद्रिय आणि जैविक प्रयोग करण्याचे. सोपे आहेत, फक्त कन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यांचा वापर करणं गरजेचं आहे. वापर ह्याचे रिझल्ट जे आहेत ते हळूहळू दिसतात, परंतु लॉंग टर्म ह्याचे रिझल्ट असतात. त्यामुळे वापर नक्की करा.
अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, हा उपयोगी ठरला का नाही याच्या प्रतिक्रिया आम्हाला खाली कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तुर्तास दिलेल्या माहितीसह मी या ठिकाणी आपली रजा घेतो. भेटूया एका पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावरती बोलण्यासाठी. तुर्तास धन्यवाद.